कालच्यापासून शमशेरपूर जिल्हा परिषद गटामध्ये जे वादळ माजले, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडेने जे विभागामध्ये कामं केलेली आहे त्या कामामध्ये अनेक अफरातफरी केलेलं आहे, चोरी करून उलट आमच्या नेत्यांवर खोटे आरोप करतो आहे। ज्या मतीनं धुमाळांनी शिवसेना अतिशय प्रामाणिकपणे सांभाळली त्यांच्यावर आरोप करतो आहे, तळपडे साहेबावर आरोप करतो आहे। ह्या माणसानं राष्ट्रवादीचं असतानासुद्धा पिछड्यानं आरोप केले, तो जर ज्या पक्षात जाईल त्या पक्षात प्रत्येकावर आरोप करतो आहे। मूळतः हा माणूस आहे कसा, त्याची पार्श्वभूमी काय, त्याची पार्श्वभूमी एकच आहे, तो काही दिवस टोमॅटोचं कॅरेट उतरत होता गाड्यांमध्ये टाकीत होता, त्यानंतर काही दिवस तो गोव्याला गेला, गोव्यावरून 10 वर्ष झाले शमशेरपूरमध्ये आलेला आहे, त्याची सामाजिक कामात कोणती पार्श्वभूमी नाही आहे, तो एक धंदेवाईक व्यापारी माणूस आहे, तो सामाजिक कार्यकर्ता नाही आहे। तो तळपडे साहेब गलिच्छ भाषेत आरोप करतोय, चांगला समाजसेवक गलिच्छ भाषेत कुणावर आरोप करू शकत नाही, त्याला समाजसेवा करायची। तो कालच्या वार्ताहर परिषदेमध्ये मी मोबाईल बघितलं, त्याने अतिशय खालच्या पातळीवर आरोप केलेले, हे समाजाला न पटणारे। एक जिल्हा परिषद सदस्याने आपली भाषाशैली कशी ठेवायला पाहिजे, अतिशय चुकीच्या पद्धतीने बोललाय। शमशेरपूरमध्ये त्यांनी जेवढी कामं केली सर्व निकृष्ट दर्जाची केलेली आहे, पणंचं काम केलंय त्यांनी, अर्धवट पडलेलं आहे, त्यांनी सांस्कृतिक भवनाचं काम केलेलं आहे ते सुद्धा त्याच्यावर डबल निधी काढलेला आहे। यावर मी नंतर ज्यादा बोलल, परत स्मशान घाट आहे त्याच्यावर 4-5 निधी खर्च करलेला आहे। यांनी टोटल पैसा अधिकाऱ्यांवर दबाव आणून, आदिवासी सरपंचावर दबाव आणून पैसा खालेला आहे, त्याला कोणताही नैतिक अधिकार बोलण्याचा नाही आहे। तो वारंवार प्रेस कॉन्फरन्स घेतो, बोलतो, तो बोलण्यालायक एवढा माणूस मोठा नाही आहे, त्याला साधं हॉटेलचं बिल देता आलेलं नाही आहे। शमशेरपूरच्या हॉटेलचं 3200 रुपये बिल त्या माणसाने दिलं नाही, तो काय इथं मोठ्या पाण्याची भाषा करतोय। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव दराडे यांनी जे काही बेताल वक्तव्य केलेलं आहे त्या बेताल वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी खऱ्या अर्थानं आजची ही पत्रकार परिषद आहे। बाजीराव दराडेंनी काल मधुकरराव तळपडे साहेब यांच्यासारख्या स्वच्छ आणि निस्वार्थी असलेल्या या कर्तव्यगार माणसावर एकेरी शब्दामध्ये जे काही बोलला ते त्याच्यासारख्याला शोभत नाही, मी तरी म्हणेल त्याची ही लायकीसुद्धा नाही। त्याचप्रमाणे आमच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांच्यावरसुद्धा त्याने अनेक घाणेरडे आरोप केले, त्याचासुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याला खुलं आव्हान देतो की तू जर एवढा लायकीचा पुतळा होता तर तू अपक्ष म्हणून उभं राहायला लागत होतं आणि मग तुझी लायकी दाखवायला लागत होती, तू तर त्यावेळेस जिल्हा परिषदेचं तिकीट मागायला 17 वेळा आमच्याकडे आला होता, त्यावेळेस मच्छिंद्र धुमाळांच्या पाया पडत होता, काही करा पण मला तिकीट द्या। पितळ साहेबांच्या बरोबर राहिला, तिथं त्याचं जमलं नाही, पितळ साहेबांनी त्याच्या डोंगणावर लात मारली, त्याला आकलून दिलं, शिवसेनेच्या नेत्यांच्या पाया पडायला लागला। तळपडे साहेबांना बरोबर घेऊन आमच्या तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ असतील, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे पाटील असतील, खासदार लोखंडे साहेब असतील, यांच्या तो पाया पडायचा आणि त्या गटातील तळपडे साहेब, मधुकरराव दराडे असे अनेक आमचे जे कार्यकर्ते मग त्यांना बरोबर घेऊन त्यांना आमच्याकडे उमेदवारी मागितली आणि त्या लोकांच्या आग्रहास्तव आम्ही उमेदवारी दिली। उमेदवारी दिल्यानंतर तो आता म्हणतो आहे की मी माझ्या ताकदीवर निवडून आलो आणि मच्छिंद्र धुमाळ जर प्रचाराला आले असते तर मी पडलो असतो,
त्यावेळेस त्याने पितळ साहेबांवर अनेक असे खोटे नाटे आरोप केले. आता तळपाडे साहेबांवर खोटे नाटे आरोप करतोय, मच्छिंद्र धुमाळांवर अनेक खोटे नाटे आरोप करतोय. याचं 10 वर्षातलं या शिवसेना पक्षाच्या साठी योगदान काय असा माझा त्याला सवाल आहे. या तालुक्यामध्ये अनेक आंदोलनं झाली, कॅनलचं आंदोलन झालं असेल, ऊसाचं आंदोलन झालं असेल. त्या कॅनलच्या आंदोलनामध्ये शिवसेनेच्या वतीनं किंवा अजित नवले आमच्याबरोबर होते, हे 5-6 दिवस जेलमध्ये होते. त्यावेळेस हा बाजीराव दराडे कुठं होता? ज्या ऊसाच्या आंदोलनं असतील, काही सरकारविरोधी धोरणांच्या विरोधात आंदोलन असतील, आमच्यावर 10-10, 12-12 केसेस आहे. या बाजीराव दराड्यावर एकसुद्धा केसेस नाही, कारण पक्षाचा याचा सुतराम संबंध नाही. फक्त निवडणुकीपर्यंत पुरतं तिकीट मिळालं आणि शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आला आणि तिथून पुढं त्यानं त्याची वेगळी चूल मांडायला सुरुवात केली. आणि आतासुद्धा जरी तो काही म्हणत असला, आता त्याला भारतीय जनता पार्टी जवळ करीत नाही, राष्ट्रवादीचे कोणी जवळ करीत नाही, शिवसेनेचेही कोणी जवळ करीत नाही, आणि म्हणून तो वैफल्यग्रस्त झालेला आहे. तो कालच्या पत्रकार परिषदेत म्हणला का तळपाडे साहेबांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तळपाडे साहेबांच्या डोक्यावर परिणाम झाला नाही, मला तर असं वाटतं आहे तुझ्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. आणि आता इथून पुढं जरा बोलताना जरा जबाबदारीनं बोल, नाही तर तुझा समाचार हे शिवसैनिक जागच्या जागी घेतील असा मी तुला इशारा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हे महाराष्ट्र, सर्वप्रथम पत्रकार मित्रांचे हार्दिक स्वागत. कालच आम्ही पत्रकार परिषद घेतली, आपण बहुसंख्येनं उपस्थित राहिलात, आज पुन्हा आम्ही तुम्हाला त्रास देतो आहे. आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल पहिल्यांदा तालुका शिवसेनेच्या वतीने आपले सर्वांचे आभार आणि अभिनंदन. मित्र हो, काल संध्याकाळी बाजीराव दराडे त्याने काही पत्रकार परिषद घेतली आणि जे काय बेताल वक्तव्य केलं, तर त्या बेताल बाजाचे 12 वाजवण्यासाठी, त्याचा बँड बाजा वाजवण्यासाठी आजच्या मुलाखतीचं प्रयोजन आहे. खरं म्हणजे आम्हाला देखील काही गलिच्छ शब्द वापरता येतील, खालच्या लेवलचे शब्द वापरता येतील. पोलीसमध्ये नोकरी केलेली आहे, तिकडे मी कधी शब्द वापरले नाहीत. मागील 11 वर्षापासून मी राजकारणात आहे, आपण बघितलं असेल कुठल्याही इलेक्शनमध्ये पितळ साहेब असतील किंवा कोणी विरोधक असतील, त्या लोकांवर मी खालच्या पातळीवर कधी टीका केली नाही. त्यामुळे खालचे अश्लील शब्द, असंसदीय शब्द मी वापरणार नाही, पण त्यांनी काल जे मुद्दे मांडले ते मात्र जरूर खोडणार आहे. मित्र हो, तो म्हणतो की मला निवडणुकीत शिवसेनेनं निवडून आणलं नाही. त्याला म्हणावं, शहापूरला माझ्याकडे तिकीट मागण्यासाठी कोण आलं होतं? शहापूरला माझ्या फार्म हाऊसवर तिकीट मागायला कोण आलं होतं, हा एक भाग. आणि त्या दरम्यान आपल्या मॅडमची चर्चा होती, म्हणून मॅडम उभी राहणार आहेत का? म्हणलं नाही. मग मला तिकीट पाहिजे, म्हटलं मग आपण सगळे पक्ष आपल्या पदाधिकाऱ्यांशी बोलून ठरवू. पहिल्यांदाच शहापूरला पाय धरायला तिथे आला. त्यानंतर इलेक्शन दरम्यान प्रचार यंत्रणा चालू असताना पडायच्याच बेतार होता, कारण इलेक्शन दरम्यान काही कार्यकर्त्यांना गाड्या पाहिजे, म्हणजे फक्त बोललो का गाड्या द्या, तो एकदम असा डाफरला माझ्यावर. तेव्हापासून मी तिकडे त्या तुलनेत प्रचार कमी केला, पण जास्त प्रचार मी लालू शेठ दळवींचा केला होता. पण त्या म्हणजे त्याला साक्षीदार पण आहेत, कैलासराव शेळके आहेत, आप्पा आवारी आहेत, आप्पासाहेब आवारी. नंतर एका सकाळी तिथं माझ्या घरी आला सांगवीला आणि रडून पाया पडून, आय रिपीट, रडला पाया पडला आणि म्हटलं एवढ्यावेळेस वाचवा. आणि जर तळपाडे खोटं बोलतो असेल तर त्याचा इतिहास असेल तर तुम्ही चेक करू शकता. अशा प्रकारे त्याला आम्ही मदत नसती केली. दुसरा हा जो दुसरा पंचायत समितीला उमेदवार जो दिला होता, देवराम सामेरे, तो माझा उमेदवार आहे. आदिवासी क्रांती दलाची जी संघटना आम्ही स्थापन केला त्यातून सापडलेला तो कार्यकर्ता आहे. तो पहिल्यांदा पडला, दुसऱ्यांदा मी आग्रहपूर्वक त्याला तिकीट द्यायला सांगितलं. आणि बाजाच्या तिकिटाबाबत माझा आग्रह नव्हता, पण तो शिवसेनेची ताकद असल्यामुळेच निवडून आला हे कोणीच नाकारू शकत नाही. मी देखील उद्या असं बनेल का 48,000 मतं मला जे पडले दुसऱ्यांदा, पहिल्या 53,000 मतं पडले ते माझे एकट्याचे आहेत, अजिबात नाही. पक्षाचा सिंहाचा वाटा असतो आणि व्यक्तीचा थोडाफार वाटा असतो, नाही असं नाही, उमेदवाराचा असतो, पण पक्षाचा सिंहाचा वाटा असतो हे बाजूला नाकारून चालणार नाही. दुसरं, तळपाडे पर्यटकांसारखे येतात आणि निवडणूक झाली की निघून जातात. बाजा, अरे तू तर गोव्याचा पर्यटक आहे, तू कुठेतरी तिकडे त्या बीचवर फिरत असताना तळपाडे पिचड साहेबांना सापडला, त्यांना वाटलं त्याच्या भरपूर पैसा आहे, आणून तो उभा केला, पैशाच्या जोरात तू निवडून आला. त्याच्यापूर्वी कधी समाजसेवा केली आहे का? तू फक्त क्रेट उचललेत एवढं लक्षात ठेव. तुझी काय लायकी आहे? तू माझी लायकी काढतो. मी 2 एम पी एस सी पास सिलेक्ट झालो आहे 2.
आणि स्टेट बँकेत सिलेक्शन झालं, बँक ऑफ इंडियात सिलेक्शन झालं, पी एस आयला सिलेक्शन झालं, एस टी आयला सिलेक्शन झालं, सेंट्रल एक्साइज स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत सिलेक्शन झालेलं आहे. बरं, फक्त आदिवासी म्हणून नाही साहेब, मी या कॉलेज माझा ट्रॅक रेकॉर्ड बघा, मी कोंबळण्याला होतो, पहिला वर्ग पहिला नंबर नेहमी असायचा, समसेरपूरच्या हायस्कूलला समसेरपूरला सांगतील माझा तिथे नेहमी पहिला वर्ग नंबर असायचा, आपला अकोला कॉलेजला 11वीची टीम आहे, मी नेहमी पहिला होतो, इंग्लिश लिटरेचर स्पेशल घेऊन देखील सर्व विषयात मी पहिला आहे, आणि पुण्याला गेलो तर एक पार्ट केलं फक्त फर्ग्युसन कॉलेजला इंग्लिश एम ए इंग्लिशचं, तिथेही मी पहिला आहे, त्यामुळे असं नाही का माझी लायकी नाही आहे. त्यानंतर त्यांनी पुढे आरोप केला, तळपाडे आणि शिवसेनेचे पदाधिकारी सगळे लांडगे आहेत म्हणे. आता लांडगा कोण आहे, लांडगे कुणाचा कोणाची शिकार करतो आहे आणि कोण पैसा खातो आहे, जनतेचा पैसा कोण ओरबडतो आहे हे सगळं जनतेला माहिती आहे, त्यामुळे आम्हाला फार खालच्या लेवलवर येऊन बोलायला लावू नका, एवढीच विनंती. आणि परवा या हा स्वतःला काही शाणा समजतो, पण मग एवढी जर याच्यात धमक असती तर मग मुलांना फोनवर धमक्या का देतो. आमच्या गावचा एक ग्रुप केलेला आम्ही 2 वर्षापासून, आम्ही सांगवीकर म्हणून विकासासाठी नोकरदार असे वगैरे वगैरे, तर आम्ही एक मंदिर बांधलं छानसं, यावर्षी 4-5 दिवस आमची यात्रा खूप सुंदर झाली, आणि त्यातल्या काही लोकांनी जर विकासाबाबत काही कमेंट टाकल्या तर यांनी 4 शिक्षकांना फोन करून दम दिलेत, त्यांची नावं पण तुम्हाला सांगतो, अंकुश तळपे, त्यानंतर अंकुश तळपे झाले, नंतर नामदेव तळपाडे झाले, त्यानंतर कैलास तळपाडे, आणखीन चौथं कोण, वामन ढगळे, या शिक्षकांना जे डी पीला शिक्षक आहे त्या शिक्षकांना धमक्या दिल्या आहेत, म्हणजे साधारण वर्ष होऊन गेलं असेल, म्हणजे याची ही खोड आजची नाही आहे, म्हणजे क्लिअर कट क्रिमिनल आहे, गुंडा आहे, याच्यावर बरेच गुन्हे दाखल आहेत. नंतर आता परवा हा मुलगा बसला, याच्या फोनवर फोन करून, याचं नाव मदन ढगळे, याला धमकी दिली, ती तुम्हाला काल मी जी व्हिडिओ वाजून दाखवली ना, ती तो व्हिडिओ ऑडिओ होता, आय एम सॉरी ऑडिओ. तर अशा प्रकारचं ट्रॅक रेकॉर्ड आहे, याच्या विरुद्ध एक ॲट्रॉसिटीचा गुन्हा नामदेव डामसेला धमकावलं, म्हणजे जो तळपड्याने काही शब्द वापरतो, काय शब्द वापरला सांगितलं काल नाही का, हां भोसडीचा, तळपाडे भोसडीचा असं जर तो शब्द वापरतो आमच्या गावच्या पोरांच्या समोर, तर नामदेव डामसे एकटा त्याच्या बंगल्यावर गेलेला असताना त्यांनी 100% आदिवासी शब्द वापरलेला आहे, कोळपाटं म्हटलेलं आहे, त्याला मारहाण केलेली आहे, शिवेगाळा केलेली आहे, तो एक गुन्हा. त्यानंतर आपले नवनाथ नेहे, त्यांनी एक दाखल एनसी दाखल केलेली आहे माझ्यावर, मच्छिंद्रनेनी एक एनसी दाखल केलेली आहे, नंतर संदीप दराडे यांनी एक त्याच्यावर एनसी दाखल केलेली आहे, त्यानंतर नाशिकला एक गुन्हा त्याच्यावर दाखल आहे, त्यानंतर आता याच्यात देखील आता ह्या प्रकरणात आम्ही गुन्हा दाखल करतो आज, त्याच्यामध्ये ज्याने धमकी दिली ना, धमकावलेलं आहे, शिवी दिलेली आहे, शिवीगाळ भोसडीचा म्हणजे शिवी आहे, त्यामुळे त्यात एनसी दाखल होणार, आणि आदिवासींना शिवीगाळ केल्यामुळे त्याच्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲटोमॅटिक येणार म्हणून मी काल टाळत होतो, पण दुर्दैव आहे, त्याला काही इलाज नाही. आता जर मग असंच होणार असेल तर आम्हाला गुन्हा दाखल करण्याशिवाय पर्याय नाही. पुढचा मुद्दा जातीवादी म्हणे, तळपाड्याने जातीवाद केला म्हणे, अरे मी माझी लहानपणी इथं गेलं, माझं पूर्ण आयुष्य 11वीच्या टीवाय मी इथे होतो, मला सगळे ओळखतात, प्रदीपपासून सगळे तेव्हापासून ओळखतात. जातीवादी कोण आहे, माझे सगळ्यात जास्त मित्र इकडे बहुजन समाजातले आहेत, आणि कोणी मला एक उदाहरण द्या का जातीवाद मी केलेला आहे म्हणून, उलट ऑन द कॉन्ट्री हा कोळपाटं म्हणतो, आदिवासी म्हणतो, हा जातीवाद नाही का, आदिवासींचाच पैसा खायचा आणि त्यांच्यावरच परत उलट तंगडी करायची, प्रत्येक गावात 4-4, 5-5 पित्ते पोचलेत आणि त्यांच्या जीवावर राजकारण करायचं, काय समाजसेवा केली या माणसांनी, राजकारणाच्या अगोदर काय समाजसेवा केली. मी तरी जवळजवळ 82 पासून आदिवासींच्या संघटनांमध्ये वेळोवेळी कामं करतो आहे, माझा ट्रॅक रेकॉर्ड आहे, मला 3 ते 4 आदिवासी सेवक समाजसेवकाचे पुरस्कार मिळालेत, संघटनेने दिलेले आहेत, पोलीस खात्यामध्ये मला पोलीस मेडल मिळालेलं आहे, माझी लायकी काढतो याची काय लायकी आहे, हा फक्त क्रिमिनल आहे, गुंडा आहे. उलट मी तर म्हणतो आता मी 4-5 गुन्हे दाखल झाले की मी तडीपारीचा मागणी करणार आहे पोलीस साहेब, आपल्या SP साहेबांकडे या क्रिमिनल बाज्याची तडीपारी करावी अशा प्रकारची मागणी शिवसेनेच्या वतीने आम्ही करणार आहोत. त्यानंतर तळपाड्यानं काहीच माहिती नाही म्हणे, आता हा स्वतःला सांगतो म्हणे मी सिव्हिल इंजिनियर आहे, साधा डिप्लोमा आहे, अमृतवाणीला कॉप्या करून पास झाला आहे, माझं कमीत कमी एम ए इंग्लिशचं एक पार्ट झालं आहे, म्हणजे ओवरसिअर आणि इंजिनियर यात फरक आहे ना साहेब, पत्रकार मित्र म्हणजे तुम्ही बघा माझं अज्ञान कमी आहे मी जरा नाही का अज्ञान आहे. त्यानंतर मला म्हणतो डोक्यावर परिणाम झालेला आहे, आता तुम्ही कालपासून बघताय की आजपर्यंत बघताय बॅलन्स कुठे गेला आहे का, मी कुठला असला असली शब्द वापरतोय का, खालचे असंबंधी शब्द वापरतोय का, देत नाहीत ते असं. आणि सभापती नाही तर दाखवलं त्यांना हरकत नाही माहितीसाठी. तर दुसरं सभापती साहेबांनी म्हणजे कोणते सभापती सध्याचे म्हणतात का माजी उपसभापती म्हणतात ते निकळ नाही कोणी माझं उघड चॅलेंज आहे का, जर खरं असेल ना
तर मी राजकारणातून निवृत्ती गेली, 1 कोटी रुपये पण देईल मी. काहीच घडलेलं नाही, म्हणून म्हणते कोणते. हा, मी असं घडलंच नाही ना. बरोबर नाही, त्यासाठी आता विचार करायचा आम्हाला. प्रमुख तुम्ही, त्याचं उत्तर मी देतो. तो आमचा शिवसेनेचा साधा सदस्य सुद्धा नाही. आमची शिवसेनेची शिवसैनिकांनी नोंदी दर 2 वर्षाला आहे. त्याला माझा चॅलेंज आहे, दाखव तुझ्याकडे शिवसैनिक असलेली नोंद. भुरटा येतो कसला शिवसेनेला आलाय, त्याचा शिवसेनेचा काही संबंध नाही. हा, पत्नीला तिकीट आहे म्हणून ती आमची, पण हा चोर आमचा नाही. करू ना, ते आमचे आहे, ते आमच्या धनुष्यावर ओढल्या, ते आमचे आहे, पण हा चोर नाही. असे चोर आम्ही शिवसैनिक करून घेत नाही. आता जे काही पत्रकार परिषद होत आहे राज्यामध्ये, सरकार तुमचं आहे, जे काही वक्तव्य येत आहे एकदम चुकीच्या पद्धतीनं, जे वक्तव्य तुमच्याकडून आज थोडक्यात झाली त्यांच्याकडून देखील होत आहे, तर काय जनतेने नेमके कोणाला बघायचा? लोकांनी कोणावरती विश्वास ठेवायचा तुम्हाला असं वाटत नाही? याचा फटका तुम्हाला भविष्यात बसेल. आता आलेल्या सर्व पत्रकारांचं मी पहिल्या प्रथम आभार मानतो. आणि पत्रकार बांधवांनी हा जो काही मला प्रश्न विचारलेला आहे की बाजीराव दरडेंनी तुमच्यामध्ये काही शाब्दिक युद्ध चालू आहे, त्याचा फटका पक्षाला बसेल, तर मला तर म्हणायची अजिबात बसणार नाही. त्याचं कारण असं आहे, बाजीराव दराडे आणि पक्षाचा काही संबंध नाही. जर असता त्याच्या गटामध्ये उद्घाटनं झाली, त्या ठिकाणी किती शिवसेनेचे पदाधिकारी होते, कोणत्या शिवसेनेचे आमच्या पदाधिकारी शिवसैनिक कोणते होते, त्या ठिकाणी काँग्रेसवाले घेऊन हा भाजप उद्घाटन करीत होता. त्यामुळं त्याला तुम्ही म्हणता ना पक्षातून काढा, त्याचा आमचा पक्षाचा संबंध असतात, आम्ही उद्घाटनाला असतो का नाही? त्याची बायको जिल्हा परिषद आमच्या पक्षाचे सदस्य, मग ज्या पक्षाचे सदस्य त्या उद्घाटनाला कोणाला बोलू द्यात? त्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला कार्यकर्त्याला बोलवतात ना, आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्त्याला नाही. त्यामुळं हा बाजा आमचा शिवसैनिक नाही. त्यांनी असं एक काल सांगितलं की मच्छिंद्र धुमाळांनी माझ्याकडून 50,000 रुपये दिले. नेमके असे हा बाजे आता त्याला झाली 5 वर्ष, 5 वर्ष झोपला होता की काही डोक्यावर परिणाम झाला होता, आता याला 50,000 आठवले. हे फक्त काहीतरी बदनामी करायची, षडयंत्र रचायची. नगरपंचायतीला सुद्धा तेच झालं, आणि हा नालायक म्हणतो नगरपंचायतीला शिवसेनेची वाट लागली. अरे तू शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक आहे, नगरपंचायतले एक नगरसेवकचे आमचे 2 शिवसैनिक झाली, आमची ताकद वाढली, तो म्हणतो शिवसेनेची वाट लागली. तेव्हा या अशी नालायक शिवसैनिक आम्हाला पक्षाचे नेते, त्यामुळं आम्हाला त्यांचा पक्षात काही संबंध नाही. अपशब्द वापरले जातात, अपशब्द म्हणजे जसं तळपडे साहेबांनी रामारी तिकांडेंनी सांगितलं, हा बाजा तुम्हाला सांगतो ज्याचा बँड बाजा वाजलेला आहे. तळपडे साहेब गेली 1.5 महिन्यापासून त्या गटात फिरल्यामुळं याच्या पोटात भीतीचा गोळा आलेला आहे. तुम्हाला सांगतो यांनी त्या समतीरपूर जिल्हा परिषद गटामध्ये अनेक लोकांना टोप्या घातलेल्या, अनेक लोकांना फसवलेले. या ठिकाणी मधुकर दराडे या ठिकाणी बसलेले, मधुकर दराडे त्याचे भाऊबंद आहे. अनेक गुन्हे दाखल झालेले आहे, अनेक लोकांना दमदाटी करतो, आणि म्हणून या गुंडाची याच तुम्हाला सांगतो तडीपडी झाली पाहिजे. हा गुंड गोव्यावरून आणा, गोव्यावरून तुम्हाला सांग, गोव्यात आखी घुगाम केली आणि गोव्याला कमीत कमी 3-4 कोटी रुपये द्यायचे. गोव्यातला पायी ठेवायला सुद्धा जागा राहिली नाही मित्रांनो, पायी ठेवायला. याचं गोव्यात 1 रुपयाची प्रॉपर्टी नाही तुम्हाला सांगतो. हे माझ्याकडं गोव्याची युनियन बँकेचं पत्र आहे तुम्हाला सांगतो. गोव्याची युनियन बँक काय म्हणते, 9,87,66,000 ही मुद्दल आहे, ही मुद्दल आहे. आणि याच्या प्रॉपर्टीची बँकेच्या नावावरून ताबा घेण्यासाठी लिलाव निघालेला आहे. म्हणजे 10 कोटी मुद्दल आणि 13 कोटी रुपयाचं कर्ज यांनी युनियन बँकेला चुना लावलं ह्या बाजांनी. आणि इथं हा गप्पा मारतो हा बाजा ताजा. अरे तुझी लायक आहे का भाडव्या? आम्हाला भाड खाऊ म्हणतो, गोव्याच्या लोकांना फसून तिथं भाड खाऊन आला, इथं मले टाळूवरलं लोणी खातो, तुझी लायक आहे? अरे याचा याचे वडील जिवंत असताना याच्या वडिलांना सुद्धा यांनी असं मारलं, त्या वडिलांचा पाय तोडलेला आहे. इथं मधुकर दराडे गावचे बसेले, विचारून घ्या त्याला असा संस्कृत वाढलेला हा नालायक.
हा आम्हाला संस्कृतीचं गप्पा सांगतो तुमचे जे वक्तव्य दोन्ही बाजूंचे होत आहे तो पत्रकार म्हणून आम्ही ते दाखवतोय त्याला देखील काही मर्यादा असतात उद्या तुम्ही एकमेकांवरती अग्रनुकसानीचे गुन्हे दाखल करणारे एकमेकांवरती गुन्हे दाखल होऊ शकतात भविष्यामध्ये साक्षीदार म्हणून देखील पत्रकारांना धरलं जाणार आहे असं तुम्हाला वाटत नाही का आपण म्हणजे बाजीराव कारणे असेल किंवा तुम्ही असेल चुकीचं वक्तव्य करून तुम्ही बाकीच्यांना पण वेठीस जाणार आहे आता 100% काल आमची पत्रकारांची परिषद झाली बाजीराव तराडेंबद्दल आम्ही त्याला बाजा सुद्धा म्हणलं नाही पण काल ज्या पद्धतीनं त्याचं डोक्यावर परिणाम झाल्यासारखा तो बाजा बोलला आणि म्हणून आम्ही आज खाली उतरत आहोत तो करील तर आम्ही सुद्धा करून त्याच्या एवढा जर त्याची त्याला जर लाज नसेल आम्ही सुद्धा लाज सोडून द्यायची तयारी ठेवलेली नालायकाला नालायक व्हावं लागेल आपण जर सभेला लिहिलं नालायक माणूस आरोप करीत असेल लोक म्हणतील हे काय ऐकून घेतात म्हणून तुम्हाला सांगतो याच्याबरोबर बोलण्यासारखे भरपूर आहे त्या ठिकाणी कोंबाळण्याला पवन चक्क्याचं काम चालू होतं पवन चक्क्याचं त्या पवन चक्क्यामध्ये बगऱ्या म्हणून माणसाची ती पवन चक्की त्याची जमीन आहे आणि संजय मालपाणी तुम्हाला सांगतो गुंतवणूक केलेली त्या तिथं गेला हा कोंबाळण्याला त्या मॅनेजरच्या कानावर मारली आणि संजय मालपाणी 2 कोटी रुपये मागणी केली म्हणे हे काम तुमचं बेकायदेशीर झाले अमुक दमुक त्या संदीप दराडेने मिटवलं 5 लाख रुपये घेऊन या नालायकानं तिथं पैसे खालेले त्या ठिकाणी नंतर डॉक्टर खोकले खिलोरे पीएससीला MBBS डॉक्टर आहे त्यांच्याकडून काय महा पैसे खायचा त्या ठिकाणी त्या दवाखान्यात गेला नर्स आहे डॉक्टर आहे आरोग्य कर्मचारी त्यांच्या समोर याला शिवगाय तुमचं खोकले डॉक्टरला 2-4 दिवसांनी अटॅक निघून डॉक्टर मिळाला यांची सुद्धा कोणामुळे मिळाले खोकले डॉक्टर याची सुद्धा चौकशीची मागणी तुम्हाला सांगतो आम्ही करणार आहे आता सिन्नरला तुम्हाला सिन्नरला जी प्रॉपर्टी घेतलेली आहे तिथं समाधान गायकवाड आणि पोपट भिन्न आणि ह्या बाजांनी मिळून पार्टनरमध्ये प्लॅन एक प्लॉट घेतला तिथं अहो त्याला तुम्हाला मला तेवढा अडचणी साहेबकडून 80 लाख रुपये एक त्यांनीच कर्ज काढलं त्याला सुद्धा फासवलं यांनी आता काल त्यांनी सांगितलं का बाळासाहेबांची शिवसैनिक आहे असंच बोललं पाहिजे आणि असं मग नेमकी काय समजायचं नेमकी असं काय होतंय त्याला बाळासाहेबांची शिवसैनिक कोण म्हणत अरे आमचा जन्म शिवसैनिक झाला याला म्हणतात बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक त्याला शिवसेनेचं नाव घ्यायचं सुद्धा लाज वाटायला पाहिजे त्याला 5 वर्षे झाली शिवसेनेचं त्याच्या बायकोला तिकीट झालं निवडून आल्या सुषमाताई दराडे काय केलं तू एक गटात पक्ष शिवसैनिक वाढवलं 5 वर्ष पक्षाचे कोणते कार्यकर्ते बनवले आमदार खासदार बनवले एखादं उद्घाटनाला कुठं त्यामुळं पक्ष संपवण्याचं काम या बाजीराव दराडेने केलेलं आहे त्यामुळं त्याला बोलण्याचं तुम्हाला सांगतो नैतिक अधिकारीने तुम्हाला सांगतो हा जिल्हा परिषद गटामध्ये उपकेंद्र असतील आरोग्य केंद्र असतील तिथं व्हिजिटला जातो व्हिजिटला गेलो तिथं नर्स असतात आरोग्य कर्मचारी असतात डॉक्टर असतात हा लगेच म्हणतो कुठे डॉक्टर ड्युटी नाही अमुक तमुक शेराबुक घेतो आणि शेराबुक घेऊन यांच्या तक्रार लिहितो आणि तक्रार करून लगेच म्हणतो द्या पैसे नाही तर तुमची तक्रार करी काय अधिकार या बाजीराव दराडेला सुषमाताई दराडे जिल्हा परिषद सदस्य ना त्यांना शरा मारायचे अधिकार आहे हा कोण दराडे याचा काय अधिकार आहे अशा प्रकारचं प्रचंड समतेपूर जिल्हा परिषदेमध्ये नर्स असतील आरोग्य कर्मचारी असतील डॉक्टर असतील आरोग्याची तलाठी ग्रामसेवक अख्ख्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करून तुम्हाला सांगतो हा जो रात्री कालचा जो आवेश पाहिला ना बोलला ना हरिश्चंद्र राजासारखा पण अत्यंत नादान नीच आणि लाचार हा बाजीराव दराडे तुम्हाला सांगतो अनेक लोकांना फसवलं तुम्हाला सांगतो सांगितलं ते नरेंद्र दराडे म्हणे मला काढून दिले हे आमचे आमदार सन्माननीय नरेंद्र दराडे आमचे संपर्क प्रमुख आले यांनी दराडे साहेबांच्या कानात घुसून लगेच म्हणला ते असं जातीवाद करायचा प्रश्न केला त्या नरेंद्र दराडे साहेबांच्या किशोर दराडे आमदार त्यांना 2 कोटी रुपयाची टोपी घालायला सुरुवात केली यांनी ते म्हणे असं करायचे तसं करायचे आणि त्यांचे पोपट शेत दराडे त्यांनी सांगितले हा चिटर आहे त्यांना सुद्धा 2 कोटी रुपये मागत होता त्यांच्याकडे तुम्हाला सांगतो आमचे शिर्डीचे भाऊसाहेब आपतरे साहेब खासदार तिकडे गोव्याला ना ते त्यांना म्हणे इकडं 5 कोटीचं काम चालू आहे 10 कोटीचं काम चालू आहे या बीजवरून त्या बीजवर फिजवलं त्यांना सुद्धा गांडा घातलाय बापचौरे साहेबांना अशा प्रकारचं काम हा बाजीराव दराडे करतोय आणि या बाजीराव दराडेला मला एक सांगणं आहे अरे भाडखाऊ तुम्हाला भाडखाऊ म्हणतो मागच्या पंचायत समितीच्या निवडणुकाला आमच्या सैनिकांनी तुला एवढा ठोकलाय तू 5 तास गाडीत लपून बसला होता त्यामुळं आमचे सैनिकांतर शिवसेनेबद्दल वाईट बोलला तर शिवसैनिक तुला सोडणार नाही हा मदनाचा पुतळा म्हणतो हा म्हणतो पितळ साहेबांकडे होते निश्चितपणे आम्ही पितळ साहेबांकडे 2 एकमेकांना निवडून घेत होतो अरे आमचा बाप बाळासाहेब ठाकरे शिवसेना आमची आई आहे आणि म्हणून पक्षाचा आदेश आला शिवसेना भाजपची युती झाली उमेदवार पितळे लांबटे भांगरे कोण आहे आम्हाला माहीत नाही पण आम्ही पक्षाचा आदेश मानणारे सैनिक आहे त्यामुळे गेलो आम्ही भाजपच्या स्टेजो हा ज्यावेळेस युती झाली शाला भाजपची हा कुठं गेला हा गेला अगस्ती कारखान्यावर पितळ साहेबांकडं पितळ साहेबांकडे पितळ साहेब म्हणे तुला काय पाहिजे तुझ्या मागण्या कागदावर दे यांनी पितळ साहेबांकडे 2 कोटी रुपये मागितले किती मला 2 कोटी रुपये द्या 2 कारखान्याचे संचालक द्या
दोन दूध संघाची माय माणसं दोन मार्केट कमिटीचे एवढं असलं तर मी तुम्हाला तुमच्या बाजून प्रचार करीन. लेखी मागणी लिखी याच्या सैन्य लिखी दिले तू कागद सुद्धा माझ्याकडे आता आहे. हा एवढी तू लाचार केली कागद आहे हा एवढी लाचारगिरी करतो तू आणि तू नैतिकच्या गप्पा मारतो. तुम्हाला सांगतो त्याची जी जमीन आहे का शमशेरपूरची ती एवढा बाद हुशार ती जमीन एज्युकेशन याने केलेली एज्युकेशन याने तिथं आता पीक येतोय एज्युकेशन जमीन शेती करता येईल फक्त बँकेकडून पैसे जास्त लुबाडण्याकरता व्हॅल्युएशन वाढवण्याकरता ह्या चोरांनी ती हे केलेली. त्यामुळं हा चोर आता जास्त दिवस तुम्हाला सांगतो लोकांना फसू शकत नाही. राजाराम आव्हाड पास्ते म्हणून सिन्नर गाव आहे तिथं 5-7 वर्षापूर्वी त्यांचं दुकान आहे. हा त्याला जाऊन म्हटला ते म्हणले आपण बिल्डिंग मटेरियलचं दुकान चालू करू पार्टनरशिपमध्ये दुकान चालू केलं अहो हात पैसे घेऊन पळायला लागला. नंतर ते म्हणले भाऊ माझा धंदा पार्टनरशिपचा बंद करायचा आहे. दुकान बंद केलं 3 लाख रुपयाला बुडवलं त्याने त्यांच्या दुकानात वर याचं हाफीस टाकलं होतं. अहो हाफीस खाली करणं जागासुद्धा खाली करणं हा पोलीस केस झाले सिन्नरला तुम्हाला सांगतो पोलीस स्टेशनला ती भांडण गेलं तेव्हा आणि खाली केले. आता अकोल्यामध्ये ते आमचे अर्जुन पाडेकर ते इथं हाफीस टाकले मला वाटतं ते अर्जुन पाडेकरला पैसे देताचं अत्यंत नीच आणि नालायक प्रवृत्तीचा हा बाजा. तुम्हाला सांगतो मी हे शब्द जाणीवपूर्वक वापरतोय तालुक्यामध्ये एका माणसाबद्दल वापरणार नाही. माझ्या 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढा नालायक माणूस मी एका कुठल्याच पक्षात पाहिला नाही कुठल्याच पाहिलं तुम्ही रिपीट आहे रिपीट कुठल्याच नाही. अहो त्याला काहीच नाही मन नाही तो काही करू शकतो पैशासाठी घाणी तोंड घालू शकतो एवढा नालायक माणूस हा. आणि त्याचा शिवसेनेचा प्रदेश आम्हाला विचारू नका तो आमचा शिवसैनिक नाही. त्याला जर तू त्याला म्हणा तू शिवसैनिक आहे ना त्या शिवसेना असली ती आमची शिवसेना असली ती सदस्य नोंदणीची पावती राखो त्यामुळं त्याला सक्रिय सदस्य नाही साधारण सदस्य नाही त्यामुळं तो शिवसैनिक होऊ शकत नाही. तुम्हाला सांगतोय बघा आता शमशेरपूर आहे ना शमशेरपूर येथील टेंडर संस्कृती भवनाचे 1, 2, 3 टेंडर काढले होते हे त्याचे फोटोग्राफी सगळं काम पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आमच्या जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई दराडे यांनी काय केलं आहे पत्र दिले कोणाला पत्र दिलं आहे शिवाला पत्र दिले पत्र काय दिले का या ठिकाणी काम करण्यात यावं हे पत्र पा ताईंचं पत्र का जे काम आलरेडी झालंय तेच काम करण्यासाठी परत 21 लाख रुपयाचं इस्टिमेट तयार केलं. त्या इस्टिमेट 21 लाखाच्या इस्टिमेटच्या तुम्हाला सांगतो त्याची तारीख आहे तांत्रिक मंजुरीची 7/9/2021 आणि जे काम पूर्ण झाले 26/8/2021 म्हणजे ही जे काम पूर्ण झाले 26/8/2021 परंतु सुषमाताईंनी परत तिथं 21 लाखाचं टेंडर केलं आणि तांत्रिक मान्यता घेतली परंतु ते म्हणले ना भाबड नावाचे ग्रामसेवक त्यांनी हे कोर्टात गेल्यामुळं हे काम बंद झाले नाही हे सुद्धा त्यांना पैसे खाऊन टाकायचे होते झालेल्या कामावर त्यांना भ्रष्टाचार करायचा होता तुम्हाला सांगतो. त्यानंतर मुद्दा क्रमांक दोन आहे या ठिकाणी तिरडेमध्ये किती भ्रष्टाचार झाला होता तिरड्यामध्ये भ्रष्टाचार झालाय पत्र दिले जिल्हा परिषदेचे सुषमाताई दराडेताई काय म्हणतात वरील विषय आपण कळवण्यात येते की ग्रामसेवक बोरवे बैरागी पिटकर यांनी जिल्हा परिषद आमंत्रण करून ग्रामपंचायत कार्यकाळाची चौकशी झाली सदरच्या बाबी अनियमितता गैरव्यवहार त्याबाबत गैरसमज झाले होते सदरच्या गावामध्ये अपूर्ण विकास कामे ही पूर्ण केली गेली मात्र मूल्यांकन न झाल्यामुळे त्यात अनियमितता आढळून आली होती परंतु ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांच्याकडून आम्ही सर्व विकास कामावर पूर्तता करून आज रोजी सरपंच व गावकरी यांनी सर्व कामं ग्रामपंचायत व्यवहार कुठल्याही तक्रार राहिली नाही त्याच्या काळात अपूर्ण कामे दप्तर दिरंगी त्यांनी पूर्ण केलेली आहे ग्रामपंचायत स्तरावर करून घेतली आहे त्याप्रमाणे आपणास बैरागी बारवे पिटकर यांना सेवा संधी देण्यात हरकत नाही उभ्या गावच्या चौकशी राहून हे सुषमाताईनं पत्र दिलंय यांची चौकशी करायचं उपोषण सुषमाताईनं केलंय तुम्ही साक्षरी पंचायत समिती पुढं आणि तुम्हाला सांगतो हा तिरड्याचा भ्रष्टाचार आहे या तिरड्यामध्ये भ्रष्टाचार किती झालेला आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार भरपूर मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि 95 लाखाचा भ्रष्टाचार झाला आहे आणि त्याची 93-92 लाखाचा भ्रष्टाचार झाला आहे तो काढला उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वसवार अधिकाऱ्यांनी सांगितलं 93 लाखाचा भ्रष्टाचार झाला आहे परंतु मात्र जिल्हा परिषद सदस्यांच्या आणि यांच्या सगळ्या मध्यस्थीनं तो आला आहे 5 लाखावर 92 लाखामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितले 92 लाख झाला आहे परंतु तो आता फक्त 5 लाख दाखवला आहे
आणि माननीय जिल्हा परिषद सांगतात यांना कामावून घ्या आणि जिल्हा परिषद तुम्ही चौकशी तुम्ही मागायची भ्रष्टाचारही तुम्ही सांगायचा आणि परत म्हणायचं कामावून तुम्ही घ्या. याच्यामध्ये काय चाललंय नेमकी लोकांना कळत नाही का काय चाललंय कशासाठी तुम्ही करतात. म्हाळुंगीमध्ये सुद्धा तसं आहे तुम्हाला सांगतो म्हाळुंगीच्या कामात सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. तिथं सुद्धा यांनी सांगितलं 1.5 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार म्हाळुंगीच्या विकास कामांमध्ये झाला. यांनी यांच्या जिल्हा परिषदेच्या असल्यामुळे शिवला दमदाटी कर तिकडं जिल्हा परिषदमध्ये मी याला दमदाटी कर त्याला दमदाटी कर याला दम दे तो भ्रष्टाचार दाबला. आणि हे ज्यावेळेस ग्रामस्थांच्या लक्षात आलं ग्रामस्थांनी म्हाळुंगीच्या ग्रामस्थांनी कार्यकारी अधिकारी यांना पत्र दिलंय का आमच्या ग्रामपंचायत जो भ्रष्टाचार झालाय हा जिल्हा परिषदेच्या वाजनावर तुम्ही दाबलाय तरी त्याची 1.5 कोटीच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी. म्हणजे अशा प्रकारचे पूर्ण गटामध्ये प्रचंड तुम्हाला सांगतो या पूर्ण श्रमचेपूर गटामध्ये सगळं गाव सरपंच आदिवासी सरपंचाचा आज्ञाचा फायदा महिला पुरुष या बाजीराव दराडेने आजपर्यंत घेतलाय. सगळ्या ग्रामसेवकांना आता गेले 1 महिनाभर 12 ते 13 ग्रामसेवक म्हणजे पिचड साहेबांनी गेलते का आम्हाला हा ब्लॅकमेल करतोय. पिचड साहेबांनी वैभवरावांनी सुद्धा त्याचे प्रत्येक गावातून तक्रार घेऊन आता ते राज्यपालाकडे तक्रार करणारे जिल्हा अधिकाऱ्याला तक्रार करणारे हा बाजीराव दराडे 5 वर्षापूर्वी पिचड साहेबांना शिवा घालत होता अशोक भांगरे साहेबांना शिवा घातल्या लांबटे साहेबांना शिवा घातला तळपडे साहेबांना बोलतो अरे कंचा हा वाघ लावून गेला. माझी सगळ्या पक्षीय कार्यकर्त्यांना विनंती आपले राजकीय मतभेद विसरून जा पण अशा विकृतीला गाडण्यासाठी एकत्र व्हा कारण ही विकृती तर अशीच राहिली. हा कोणलाही दादागिरी करतो कोणलाही काय करतो म्हणून या विकृतीला गाडण्यासाठी आपण यापुढे सज्ज राहूया आणि विकृती जर अशीच जर पुढे चालू राहिली तर तुम्हाला सांगतो अकोला तालुक्याचे शिवसैनिक आमचे गप्प बसणार नाही आणि या विकृतीचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या मी बँड बाजायला आज देत आहे. तुमचे पंचायत समितीचे 4 सदस्य आहेत तुमच्या सोबत आता किती सदस्य आहेत त्यापैकी. आमच्या 4 पैकी आमचे 2 सदस्य आमच्या बरोबर आहेत. कोण कोण? देवराम साबेरे नामदेव संत. बाकीचे सदस्य माझा मारुती मेंगाळ त्यांच्या बरोबर फिरतायत त्यामुळे आता मारुती मेंगाळ बद्दल मी जास्त बोलणार नाही. रंजाताई ते आमच्या बरोबर आहे मेंगाळ ही अडचण नाही. तुम्ही दोनच म्हणतो दोन ते आहे पण आता कसं आहे आदिवासी सगळ्या जागा आहे त्यामुळे थोडंफार समजून घ्यायचं तुम्ही काय झालं केळी ग्रामपंचायत भ्रष्टाचार चौकशी चालू आहे आता तुम्हाला मला सांगायचं नाही. तुम्ही ऐका माझा मुद्दा असा आहे का तुम्ही वारंवार आता ह्या गावात भ्रष्टाचार झाला त्या गावात भ्रष्टाचार झाला हे आता सांगताय का बाजीरावांनी तुमच्याबद्दल जे काही पत्रकार परिषद घेऊन बोलल्यानंतर किंवा तुम्ही काही आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर हा मुद्दा आता पुढे येतोय. तुम्ही मागाशी असं सांगितलं का सुषमा दराडे हे आमच्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य आहे तुम्ही हा मुद्दा देखील मान्य करता मग एवढं प्रकरण वातावरण इथपर्यंत आले आणि मग तुम्ही आज भ्रष्टाचाराची फायली पुढे घेऊन पत्रकार परिषद घेऊन सांगताय. एकच या माझा मुद्दा असा आहे का तुम्ही या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत होत्या तुम्ही एका बाजूने म्हणता की आमच्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य आणि एका बाजूने भ्रष्टाचार झाल्याच्या फायली तुम्ही आम्हाला दाखवताय मग तुम्ही त्यावेळेला जेव्हा हे प्रकरण घडलं त्यावेळेला मग तुम्ही का पुढे नाही आणलं का जर नाही दाबलं. याच्यात काय झालंय मी 2 वर्षापूर्वीच हे प्रकरण जे आहेत ना 4-5 गावांचे मी ऑलरेडी दिले होते शिवसाहेबांना पर्सनली भेटून तिथं 2 अर्ज दिले दलित वस्ती सुधारणाचं एक दिलं आहे आणि 5 ग्रामपंचायतीचं दिलेलं आहे बरोबर आहे. त्याचं मग ते कमिटी नेमते त्याची एन्क्वायरी होते त्याचा रिपोर्ट येतो ते इम्प्लिमेंट होता होता हे परत खाली लोकांना मॅनेज करून त्याच्यावर कारवाई होते रिकव्हरी झाली पाहिजे ना तोपर्यंत अन्यथा मग फक्त सरपंच जे कागदोपत्र जे आहेत ना ग्रामसेवक आणि सरपंच पेसा ग्रामपंचायत असल्यामुळे नियम असा आहे का तिथं ग्रामसेवक सुद्धा आदिवासी द्यावा म्हणून आणि सरपंच आदिवासी असतोच अज्ञानाचा अशिक्षितपणाचा थोडंसं गैरफायदा आणि दमदाटी जर आम्हाला दम केली तर दमदाटी केली जाते तर ते पिक्चर म्हणजे एस पी आलेला माणूस ज्याने डाऊनच्या टोळीचे 2 शार्पशूटर पकडले त्याला जर धमकी दिली जाते तर बाकीच्या धमकी 100% नाही बाहेर बातमी मी तुम्हाला कशी करून आताही बोलतील बघा केळी ग्रामपंचायतीचे भरत वैभव मेंगाळ ते काही काळ ग्रामपंचायतीची सरपंच राहिलेली होती आणि त्यांच्या काळात भ्रष्टाचार झाला असं बाजीरावांनी त्यांना सुद्धा ब्लॅकमेल केलेली लक्षात घ्या आणि म्हणून थोडंफार आता अडचण असल्यामुळे थोडं अडचणी लागलं तुम्ही पाहू शकता हे केळीचं 8,50,000 भ्रष्टाचार. माझा शेवटचा प्रश्न आहे आता जर बाजीराव दराडे स्वतःला म्हणून घेतात की मी शिवसैनिक आहे तुम्ही म्हणतात तर सेना आता कोण कोणाबरोबर आहे की काय आम्हाला पण माहीत नाही आता खरं काय आणि खोटं काय. जर बाजीराव दराडेंना जर पक्षातून जर नाही काढलं तर तुमची भूमिका काय असणार तुम्हाला सांगितलं तू आमचा शिवसैनिक नाही त्यामुळे पक्षातून कधी काढतात
आमच्या पक्षात असल्यानंतर काढतात, त्याला आम्ही कधीही सदस्यपद दिलेलं नाही, त्यांनी दाखवा आम्हाला मेंबर का ही माझी माझे तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख आमच्या पक्षाचे सचिव मी सदस्य मताने बाजारवा दराडे तुमच्या शिवसेना पक्षाचे नसेल तुमच्या मताने, पण सदस्य जे आहे का सुषमाताई दराडे ते तर तुमच्या पक्षाचे आहेत, ते मान्य केलं तुम्हाला ते आहे नाही, मग त्यांच्या बाबत काय आता तुम्ही जे भ्रष्टाचाराची जे फायली दाखवताय मग त्यांच्या बाबत आता काय पक्ष काय कारवाई करणार आहे, तुम्ही काय तक्रार तुम्ही करणार आहे वर तक्रार वगैरे आम्ही काय करणार नाही, आमच्या हातात बाजीराव दराडेची करणार आम्ही तक्रार सगळी कुवर आमच्या हातात येतात, आम्ही कोणाला उभं करायचं काय पक्ष आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही काम करूया पुढे, त्यांनी असं वाटत नाही का तुम्ही तुमच्या जिल्हा परिषद सदस्याने भ्रष्टाचार झाला असं तुम्ही म्हणताय आणि मग त्याची गती तुम्ही पाठराखण करणार असं पण एक मुद्दा येतो ना पुढे, आम्ही अजिबात चोरांची पाठराखण करणार नाही, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहे, आमचं जरी घरात असलं तरी आम्ही अशा चोरांना आम्ही सांभाळू शकत नाही आणि सांभाळणार नाही, चांगल्याला चांगलं वाईटाला वाईट म्हणणारे माननीय शिवसेना प्रमुख म्हणजे शिकवणे आम्हाला ते सांगतायत, आम्ही पण शिवसैनिक आहेत तुम्ही पण सांगतात का आम्ही शिवसैनिक आहे, तुमची तक्रार मी खूप वेळा पक्षप्रमुखांकडे केली परंतु त्याच्यावर काहीच निर्णय होत नाही, आणि काल त्यांनी सांगितलं का त्यांच्या ताकद आहे त्यांच्याकडे धमक आहे तर आम्हाला पक्षातून काढून दाखवा, आव्हान मग असं जर आव्हान तुम्हाला करताय तर तुम्ही कोणत्या गोष्टीचा विलंब पाळताय, तुम्ही एका बाजूला म्हणताय बाजीराव दराड्यांचा आमचा संबंध नाही, संबंध त्यांच्या पत्नीशी आहे, मग त्यांच्या पत्नीने किती घोटाळे केले, मग सदस्य त्या आहेत, मग हे जर तुम्ही दाखवताय दिसतंय म्हणजे त्या तुमच्या शिवसेनेचं आहे, मग शिवसेना पक्षच घोटाळे करतो याचं उघडकीस होतंय ना, तुमचा परत एकदा गैरसमज उभा राहिलेला आहे, त्यांच्या मिसेसचं शिवसेनेचं आहे त्यांनी घोटाळा केला हे तुम्ही उघडकीस सांगताय, म्हणजे शिवसेना घोटाळे करायचे नाही, ऐका आमचा तुम्ही परत गैरसमज करता, मी तुम्हाला नम्रपणे सांगितलं जो माणूस पक्षाचा असतो त्याला काढता येतो, हा 5 वर्षे पूर्वी पिचड साहेब होता राष्ट्रवादी, पिचड साहेबला शिवेतून इकडे आलाय आम्हाला माहिती हाकी दे बार काही, आज बाजीरावचा संबंध संपला आता संबंध सुषमा दराडेंचा आहे, माझा प्रश्न सुषमा दराडेंशी आहे, आता बाजीरावचा संबंध बाजूला सोडून द्या, सुषमा दराडेंनी जे काही घोटाळेबाज केलंय तुम्ही सांगता या 5 वर्षामध्ये, मग सुषमा दराडेंची हकालपट्टी करा ना तुम्ही, हे तर तुमच्या हातात आहे, सुषमा दराडे या पुढे पण खरा हा बोकाच पुढे काही असू, परंतु तुमच्या मताने सुषमा दराडे अधिकार हा कोणाला आहे, तुम्ही एका बाजूला हे पण सांगताय खरा बोकाच तो म्हणताय, तुमच्या पण हातात येणार तक्रार करायची, आम्ही तक्रार करायची पक्षाला आम्ही आमचा आवाज देऊ काही अडचण नाही, तुमच्या हातात नाही त्यांना पक्षातून हकालपट्टी करणार, पण जर कोणाला तुमच्याकडे एवढे अधिकार नाही हकालबाजी करणार, हे तालुका प्रमुखांच्या हातात असणार, शिवसैनिक नाही त्यामुळे काढण्याचा त्यांचा संबंध नाही, प्रश्न त्यांच्या मिसेस बद्दल त्यासाठी आम्ही पक्षाला रिपोर्ट करून आम्ही तसं त्यांनी आजही कबूल केलंय का शिवसेनेचे जर तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ असतील तर त्यांनी आम्हाला तिकीट दिलं तरी आम्ही ते स्वीकारणारच नाही असं त्यांनी ते एका बाजून पण आव्हान दिलं, याची एवढी वाईट अवस्था झाली हा माझ्या आता तुम्हाला बोलायला पाहिजे, ह्या राष्ट्रवादीकडे जाऊन झक मारते मला राष्ट्रवादी पक्षात घ्या, बाळासाहेब थोरात जातोय काँग्रेसमध्ये घ्या, अहो याला कोणी त्यांनी काल कबूल केलं मी कोणत्याही पक्षामध्ये जाणार नाही, मी तिसरी आघाडी करीन आमचे सगळे लोक आहे असं काल त्यांनी सांगितलं, खरी माहिती सांगतो यांना एकाही पक्षात घेऊन नाही राहिले साहेब यांच्या प्रताप सगळ्या पक्षांना माहिती, माझा फक्त शेवटचाच प्रश्न आहे तळपड साहेबांचे पत्रकार परिषद झाल्यानंतर बाजीराव दराडेंचे संपन्न झाले आणि तिसरी पत्रकार परिषद आज शंकर चोपडे यांनी घेतली, त्याने एक असं सांगितलं की हेदुरी भामटे नेते दिशाभूल करतायत, कशावरून हे जे काही पत्रकार परिषदमध्ये जे काही एकामेकावरती आरोप प्रत्यारोप होतोय दिशाभूल होतोय हजेवरती जाऊन काय केले, दोन नेत्याला भामटे म्हणताय ना नेमकी, मग भामट लोकशाहीमध्ये अधिकार आहे ना, आरोप अधिकार आहे मला काय केलं असे सांगा ना, तुम्ही क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन तळपडे आहे का पैसे घेतले का बोला तिकीट दिले का असं सांगा ना, त्याने सांगू शकता ना भामट कोणी, नाही तुम्ही विचारताय शंकर चोकडेला, आम्ही कुठल्या पक्षाच्या संघटनेचा आम्ही आम्हाला माहित नको, हा मान नेता कुठल्या पक्षाचा कुठल्या देशामध्ये राहतो आम्हाला साऱ्या तालुक्यामध्ये चर्चा आहे की मच्छिंद्र धुमाळे कोणच बोलून देणार नाही आणि किती बी त्यांच्यावर आरोप केले तर ते आरोप फेटाळून टाकतात, मग सगळेच लोक तुमच्यावर आरोप करतात, सगळेच लोक तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, सगळी नेती मंडळी म्हणजे आज त्या दिवशी यांनी आरोप केले, सतीश भांगरेंनी आरोप केले, काल बाजीरावनी आरोप केले, उपसभापती मेंगळे यांनी आरोप केले, शिवाजीराजे धुमाळांनी आरोप केले, म्हणजे सगळेच लोक तुमच्यावर का तुटून पडलेत असं का वाटतं, त्याचं खरं कारण सांगू तुम्हाला, खरं सांगा आज मीडिया पुढे शिवाजी तुम्हाला पक्ष सोडला
तेव्हा त्यांनी दरकाळ केली की शिवसेना संपली. त्या दिवसापासून मी शिवसेनेचा कार्यभाग सांभाळला आहे आणि शिवसैनिक म्हणून खंबीरपणे मी पक्ष चालवतो. यांच्या सगळ्यांच्या पोटात दुखते, याला पक्षात राहायचं नाही आणि म्हणून मच्छिंद्र तुम्हाला संपवलं, शिवसेना संपवती म्हणून माझ्यावर टीका होते, याचं खरं उत्तर आहे. आणि संदीपजी, दुसरा मुद्दा का ही जी मंडळी आहेत काही ते पक्षातून काल आलेली आहे ना, पक्ष कधी सुरू झाले सांगता येत नाही ना. मुळची जे शिवसेनेचे असते तर तो मला जाते का त्याला नाही. परंतु शिवसेना म्हणजे पाहुण्या रावळ्यांची शिवसेना असं लोक म्हणतात, काय सांगतात प्रश्न असा आहे. कोण कार्यकारणी माझं नातेवाईक नाही, कुठं कार्यकारणी आहे का मला दाखवा बरं. ते कोणी कार्यकारणी काय कार्यकारणी कुठं शिवसेने म्हणून काम करतोय, पक्षाचं म्हणून उमेदवारी काय वाटतं सर जाऊ शकते वगैरे, जो गर्तुदार आहे कामाचा आहे त्यालाच पक्ष, जो नेटवर्क काही काम करतोय समाजाला पण माहिती लोकांना पण काम करताय नसून त्याचं मेरिट आहे पक्षासाठी प्रामाणिक आहे त्याला. निवडणुकी आप्पासाहेबावरी शिवसेनेच्या तिकडून आग्रह होते, त्यांना तिकीट मिळालं नाही जिल्हा परिषदेचं, परत अनिता मोरेंना काय संधी मिळाली. मग त्याचं कारण असं आहे की ती सहानुभूती होती मागच्या वेळेस 167 मतांनी पडली, मग ती सहानुभूतीची लाट बक्षीत राहील किंवा त्या त्या पद्धतीने त्या लोकांच्या मतामध्ये परिवर्तन होईल म्हणून पुन्हा त्यांना. नाही तर मी पण इच्छुक होतो ना आपण, मी सुद्धा होतो, मी सुद्धा त्यावेळी जिल्हा परिषद इच्छुक होतो, परंतु मग मी आपल्या पंचायत समितीला मी जिल्हा परिषद होतो माघार घेतली. काय हरकत नाही, येते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला परत जर कदाचित सर्वसाधारण व्यक्तीने गेला तर परत तुम्ही तिथं इंटरेस्टेड राहाल का? 100% तालुका अध्यक्ष म्हणून तुम्ही यांना तिकीट द्याल का? येतं तुमच्या नातेक होत आहे काम. कृपा करून तिकीट वाटणं माझ्या हातात नाही, मी एक तालुक्याचा छोटा तालुका प्रमुख, हा छोटा पार्टी आपण म्हणलं जातं का नातेवाईकांना दिलं जातं, तर आता जो शब्द खोडला गेला अनिता मोरे तुमच्या बहिणी आहेत आणि प्रदीप भासे हे तुमचे मावसभाऊ आहेत, परंतु आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सर्वसाधारण व्यक्ती जर निघाली तर यांच्या कुटुंबातून तुम्ही तिकीट द्याल का? असं तेच तुम्हाला काय वाटतं? तेच तुम्हाला सांगतो, शिवसेनेची संघटनेची ढाचा रचना वेगळी, माझं नातेवाईक असो नसून मी जरी तालुका होऊन मला सुद्धा कोणताच तिकीट देण्याचा अधिकार नाही. पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे संपर्क प्रमुख, त्यांच्या आदेशानुसार इथं तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत नगरपंचायत आमदारकी खासदारकी तिकीटं वापरली जातात, त्यामुळे मी छोटा माणूस आहे, मी कोणाला तिकीट देऊ शकतो. काल पण तो विषय निघाला का मागच्या वेळेस उपसभापती हे आमरे होणार होते, हे आमरे पण तुमचे पाहुणे आहेत का? मेहनाचे माझं हा म्हणजे तुम्ही नातेवाईकांमध्येच या सगळ्या गोष्टी चालवताय असं नाही वाटत का? जनरलमध्ये एकच मिनिट थांब, आता तुम्हाला जर खरं प्रामाणिक सांगितलं जनरलमध्ये एक माझा, मी असा शिवसैनिक आहे, अनेक पक्षाचे पदाधिकारी त्यांची नातेवाईक सुद्धा त्यांच्या बरोबर नाही, पण मी एक असा बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक आहे, मी ज्या पक्षात राहतो ना माझे नातेवाईक सुद्धा त्या पक्षाचे, कोणाला बोलायला संधी नाही, तू या पक्षात काम करतो नातेवाईक तिकडे काम करतात आणि तो सुद्धा पंचायत समिती तालुक्यात एक नंबरच्या मताने निवडून आलेला आहे गुन्हेगारातून. याचं उत्तर तुम्ही सांगा. रामदेव संत सगळे एवढ्या मताने निवडून पाचशे गावची ग्रामपंचायत एवढं तुम्ही जाता.